विरारच्या शिरगाव येथील विवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयात 1500 बेडचे कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलं आहे. विरार महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायरिस्क संपर्कातील नागरिकांना या कोविड हेल्थ सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचीही वाढ झपाट्याने होत आहे, त्यामुळे क्वारंटाईन सेंटरही कमी पडत असल्यामुळे विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सहकार्यातून आणि महानगरपालिका आयुक्त गंगाधर रंडी यांच्या संकल्पनेतून विवा कॉलेजमध्ये हेल्थ सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. आमदार क्षितिश ठाकूर, आमदार राजेश पाटील, आयुक्त गंगाधर रंडी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी कोविड हेल्थ सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. आज रोजी या कोविड हेल्थ सेंटरमध्ये 500 बेड उपलब्ध केले असून वेळेनुसार या ठिकाणी बेड वाढवण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. तर या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती जावी आणि त्यांचा क्वारंटाईन झालेला काळ आनंदात जावा यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वायफाय सुविधा, ऑनलाईन योगा क्लास, मनोरंजनसाठी टीव्ही आणि गरम पाण्याची सुविधाही देण्यात येणार असल्याचं आमदार क्षितिश ठाकूर यांनी सांगितलं आहे. तिन्ही कॅम्पसेस म्हणजे विरार वेस्टचे दोन कॅम्पसेस, शिरगावचं एक कॅम्पस, पहिल्याच दिवशी कलेक्टर साहेबांकडे जेव्हा चार्ज होता तेव्हा अध्यक्षांनी पत्र दिलेलं की हे तिन्ही कॅम्पसेस तुम्हाला पाहिजे असतील, कोविड रिलेटेड काही करायचं असेल तर मोफत तिन्ही कॅम्पसेस दिलेले. जशी जशी गरज वाढली, आता हे लॉकडाऊन ओपन झालेलं आहे, पेशंट्स वाढत चाललेले आहेत, तर त्या हिशोबाने रिक्वायरमेंट म्हणजे कमिशनर साहेबांनी सांगितलं की आपण विरार वेस्टचं कॉलेज तिकडे फॉरेनवरून येणारे पेशंट किंवा ज्यांना गरज असेल क्वारंटाईन सेंटरसाठी जे 1 BHK वगैरेमध्ये राहू शकत नाही तिकडे ती सोय केलेली आहे. इकडे हायरिस्क पेशंट म्हणजे विरार ईस्टचं जे कॅम्पस आहे शिरगावला, तिकडे हायरिस्क पेशंटसाठी लागणारा अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपलं विरार वेस्ट, विरार ईस्ट हे दोन्ही कॅम्पसेस आज महापालिकेने घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जेवढं पण लागणार इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत ते सगळं आपण केलेलं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे आपल्या जिवदारी मंदिर ट्रस्ट, आपल्या कॉलेजची ट्रस्ट, साहेबा मंदिर ट्रस्ट आणि इतर जी लोकं आहेत आपल्याला मदत करतात सगळ्यांनी मिळून हातभर पुढे गेलेलं आहे. तर आज मला वाटते सगळ्याच पेशंटला अख्ख्या तालुक्यामध्ये जेवण आपल्या ह्या 3-4 ट्रस्ट आणि जे बाकी देणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जेवण पुरवतो. ते आम्ही शासनाला 3 वेगवेगळ्या प्रकारची कोविड सेंटरचं सुविधा तयार करण्यासाठी आम्हाला आदेश केले होते. त्याच्यानुसार आम्ही कोविड केअर सेंटर म्हणून पहिले माडामध्ये 2 बिल्डिंग आम्ही घेतली, 10 नंबर आणि 14 नंबर, असं त्याच्यात एकत्र मिळून 600 बेडच्या कॅपॅसिटी आहे. तर आता आमच्या दोघी माडाच्या 10 आणि 14 दोघी बिल्डिंगच्या कॅपॅसिटी आता पूर्णपणे होतच आहे. त्याच्यामुळे आम्हाला नवीन ठिकाणीमध्ये कोविड केअर सेंटर करण्यासाठी आम्हाला गरज होते. त्याच्यासाठी आम्ही या विवे कॉलेजमध्ये ते आमदार साहेबांना आम्ही विनंती केली होती. त्याच्यानुसार इथे 1000 बेडसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी आम्हाला आमदार साहेबांना परवानगी दिली. त्याच्यानंतर आम्ही इथे 1000 बेडचे आता सध्या 500 बेडचे तयार केलं आहे. अजून येणाऱ्याच्या 2-3 दिवसाला उर्वरित 500 बेडच्या कॅपॅसिटी इथे पूर्ण होईल. असं साधारण 1000 बेडसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी इथे आम्ही सुविधा निर्माण केला आहे.